गुड मॉर्निंग स्टूडेंट। आपला पुढचा मुद्दा आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत। तर पहा, चार्ल्स डार्विन विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्ध दिला। सक्षम ते जगतील, याचा अर्थ जे सक्षम असतील आहे त्या वातावरणाशी जुळून घेतील तर त्याला तो त्या ठिकाणी जगेल आणि दुसरा नष्ट होईल, असं डार्विनचं मत होतं। डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसिस हे पुस्तकही प्रसिद्ध केले। याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात, हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात जी अक्षरशः जीव घेणे असते। या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगुण राहतो, पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडीही महत्वाची ठरते कारण निसर्गात सुयोग्य जीव जगतात बाकीचे मरतात। तेव्हा डार्विनच्या म्हणण्यानुसार असं होतं की सर्व सजीव हे खूप मोठ्या संख्येने पुनरुत्पादन करतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा जो सक्षम आहे, जो आवश्यक ते गुणधर्म आहे त्या अवस्थेनुसार विकसित करतो आणि स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतो तो जगतो। पण फक्त एवढंच नाही तर यासाठी दुसरा एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजेच निसर्गाची साथ असणे, म्हणजेच निसर्गात सुद्धा सुयोग्य असा जीवच टिकतो, याला आपण नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणतात। म्हणजे निसर्गसुद्धा जो सक्षम आहे, ज्याच्यात अनुकूलन क्षमता आहे, असा सजीव टिकतो बाकीचे मरतात। जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात। डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला, पण नंतर त्यातही काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले। त्यांतील महत्त्वाचे म्हणजे डार्विन यांनी जे मांडलं होतं की जे सक्षम आहेत ते जगतात आणि जे दुर्गम किंवा ज्यांच्यामध्ये विकसनशीलता नाही आहे, जे स्वतः विकसित होत नाही, नवीन गुणधर्म विकसित करत नाही, असे सजीव टिकत नाही आणि जे जिवंत राहिलेले आहे, जे सक्षम आहे, ते त्यांनाच पुनरुत्पादनाचा अधिकार मिळतो, तेच पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या सगट आपल्यामध्ये असलेल्या वैशिष्ट्यासगत नवीन अशी प्रजाती तयार करतात। परंतु हा डार्विनचा सिद्धांत काही काळानंतर त्याला प्रश्न उपस्थित केले गेले। त्यातले प्रश्न असे होते की प्रत्येक वेळेस नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही, प्रत्येक वेळेस नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत आहे। उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही। डार्विनने एवढं सांगितलं जे सक्षम आहेत ते जगतात, पण त्यासाठी उपयोगी व निरुपयोगी बदल हे कोणते याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही। सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेखही केलेला नाही। की आपण याच्या अगोदरच पाहिलं की उत्क्रांती म्हणजे तरी काय, की सजीवांमध्ये त्यांच्या अवयवामध्ये त्यांच्या शरीरामध्ये जे क्रमाक्रमाने आणि हळूहळूपणाने बदल होतात त्यांना आपण म्हणतो उत्क्रांती। परंतु डार्विनने जो बदल होतो तो सावकाश होतो की जलद होतो यांचा उल्लेख असा काही केलेला नाही। असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मोलाचे किंवा मैलाचा दगड ठरले। त्यानंतर आले लँडमार्क, मग त्याच्यावरूनच त्यांनी ते लॅमार्क नावाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी पुढे लॅमार्कवाद ही जी त्यांची महत्त्वाची शोध होती किंवा त्यांच्याबद्दल असलेली माहिती त्यांनी सांगितली। पहा, लॅमार्कवाद, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बॅटिस्ट लॅमार्क यांनी मांडला। याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले आहे। उत्क्रांती होत असताना सजीवांमध्ये जी शरीररचनेत बदल होता त्यामागे महत्वाचे त्या सजीवाने केलेले प्रयत्न किंवा आळस, बरोबर। याच्यासाठी सोपं उदाहरण देऊ शकतो आपण। प्रयत्न म्हणजे तरी काय, की मनुष्य जो आहे त्या किंवा त्याचे पूर्वज हे माकड असत, मग माकड ज्यावेळेस चार पायावर चालायचे
त्यावेळेस आणि नंतर हळूहळू मनुष्याने प्रयत्न करून दोन पायावर चालण्याचा प्रयत्न करा. याच्यावरून लक्षात येतं की प्रयत्नामुळे हळूहळू व्यक्ती किंवा मनुष्य हे दोन पायावर चालू लागले आणि त्यांना समोरचे जे दोन पाय होते त्याचं रूपांतर ते हातामध्ये झालं. ते त्या वस्तू उचलू शकतात किंवा सहजासहजी ते पकडून त्याचं त्या हातांचे काम करू शकत होते किंवा वापरू शकत होते. आणि दुसरं आहे आळस. आळस म्हणजे काही काय, तर बरेचसे प्राणी आपण पाहतो की जे उदाहरणार्थ आपण जर जिराफ पाहिला तर जिराफची मांस खूप उंच झालेली असते. आता याचा जर विचार केला का होऊन त्यांची मान उंच झालेली असावी, तर उंच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडावरती पानं वगैरे असतील आणि ती खाण्यासाठी खूप लहान भटकंती करण्याऐवजी ती खाण्यासाठी प्रयत्न करत त्यांनी स्वतःची मान उंच किंवा लांब केलं असावी. म्हणजेच शरीराच्या रचनेत बदल होतात त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रयत्न व केलेले आळस. त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरचे पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. तसेच लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले. आपण पाहतो ना लोहार जे आहे ते घन म्हणजेच मोठा हातोडा हा लोखंडावर आदळत असतो आणि ते मारून मारून त्यांची हाडी जे आहेत किंवा त्यांचे जे खांदे आहेत ते खूप मजबूत झालेले दिसून येतात. शहामृग इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य संरचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपात असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत होय किंवा लॅमार्कवाद होय. इथे काय सांगितलेलं आहे की पिढ्यान पिढ्या जिराफचं उदाहरण दिलं की पिढ्यान पिढ्या जिराफ आपली मान ताणून झाडाची किंवा उंच झाडावरची पाने खात होता किंवा खात असल्या कारणास्तव त्याची मान लांब झाली. त्याच पद्धतीने जे इतर उदाहरणं दिलेत की लोहाराचे खांदे शहामृग इमू यांचे पंख जे आहे ते वापर न झाल्यामुळे हळूहळू त्यांचा उपयोग उडण्यासाठी कमी व्हायला लागला किंवा ते पंखाचं जे कार्य आहे ते क्षमत गेलं कमी होत गेलं. त्याच पद्धतीने पोहण्याच्या कलेसाठी हंस आणि बदक यांचे पाय जे आहे ते पाण्याच्या साह्याने पोहण्यासाठी पॅडलसारखे काम करायला लागले म्हणजे त्या पद्धतीने त्यांच्यात बदल झालेले दिसतात. आणि यालाच आपण म्हणतो मिळवलेली वैशिष्ट्ये. आणि या मिळवलेल्या बदलांचा किंवा मिळवलेल्या वैशिष्ट्यांना संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद म्हणतात. पहिला होता आपण डार्विनचा सिद्धांत हा आहे लॅमार्कवाद. जे आपचं इथं उदाहरण दाखवलेलं आहे विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीराचा किंवा विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. म्हणजे काय लॅमार्कवादानुसार शरीराच्या रचनेमध्ये बदल होतात व हा बदल पुढे संक्रमित होईलच असं नाही हा मान्य केला नाही, परंतु त्यांच्या शरीरातील जे शरीरांगे आहेत की ज्याचा वापर न झाल्याने ते ऱ्हास झाला किंवा ते हळूहळू नष्ट झाले ते मान्य केला गेला, परंतु त्यांचे गुणधर्मात नवीन किंवा वेगवेगळे संक्रमण झाले हे मात्र मान्य केलं नाही. कारण स्वतःमध्ये घडून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. म्हणजेच सजीवाने एखादा जो गुण आहे तो नवीन विकसित केला तर तो आपोआप त्याच्या पुढच्या पिढीमध्ये जातो हे पुढे गेल्यानंतर पडताळून पाहिलं. आणि त्यामुळे लॅमार्कचं जे म्हणणं होतं की जे नवीन गुणधर्म संक्रमित नवीन गुणधर्म जे सजीव विकसित करतो ते संक्रमित होत नाही हे विधान चुकीचं आढळून आलं. सजीवाच्या जीवन काळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. संपादित गुणांचा याचा अर्थ काय,
की एखादा जो व्यक्ती आहे ज्याला गायन किंवा एखादी कला येत असेल, खेळणं असेल किंवा एखादी विशिष्ट अशी कला त्याने विकसित केली, तर ल्यामागनुसार ती केली विकसित केलेली जी काही कला आहे ती पुढे त्याच्या नवीन पिढीमध्ये संक्रमित होत नाही. परंतु वेळोवेळी केल्या गेलेल्या संशोधनामध्ये असं लक्षात आलं की ते मात्र पुढे संक्रमित होतं. मग यालाच म्हटलेलं आहे संपादित गुणांचा अनुवंश. म्हणजेच काय, तर सजीवाच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात, यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. संपादित म्हणजे मिळवलेले गुण पिढ्यान पिढ्यानं आलेले. त्यानंतर आहे जाती उद्भव. जाती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पक्षी प्राणी वनस्पती हे सर्व दिसतात, त्याला आपण म्हणतो जाती. तर जाती उद्भव म्हणजे काय, प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. वेगवेगळ्या ज्या प्राण्यांच्या जाती दिसतात वनस्पतींचे दिसतात हे सर्वतः मुख्यतः करून उत्क्रांतीचा परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. म्हणजे काय, पुनरुत्पादन जे सजीव करतात त्याला म्हणतात जाती. जे काही सजीव आहेत जे पुनरुत्पादन करू शकतात आणि सर्व सजीव पुनरुत्पादन करतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते, त्याचा आहार विहार फलनक्षमता समागम काळ इत्यादी भिन्न असतो, त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. प्रत्येक भौगोलिक स्थितीमध्ये जो प्राणी किंवा जो वनस्पती राहतो त्यांचे वैशिष्ट्य वेगळे असतात. त्यांचा आहार विहार म्हणजे राहण्याचं ठिकाण, त्याच्यानंतर फलनक्षमता आणि समागम काळ हे वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे त्या जाती त्यांचं वैशिष्ट्य टिकून ठेवतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. पण होतं काय की बऱ्याचशा वेळेस एकाच जातीमधून नवीन जात निर्माण होत असते, याला जनुकीय बदल. कारण आपण अगोदरच पाहिलं की ज्यावेळेस जनुकांमध्ये बदल होतात त्यावेळेसच नवीन सजीव निर्माण होत असतात. तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल म्हणजेच जाती उद्भव होत असतो. म्हणजे सजीवांचे पुनरुत्पादन किंवा भौगोलिक अलगीकरण म्हणजे वेगळे झाले तरी सुद्धा नवीन जाती निर्माण होऊ शकतात. याचा अर्थ प्रत्येक वेळेस जनुकच कारणीभूत असेल असं नाही, तर भौगोलिक परिस्थिती बदलली, काही भौगोलिक कारणास्तव ते वेगळे झाले तरी सुद्धा त्या ठिकाणी नवीन जाती निर्माण होत असतात. पुढचा मुद्दा आहे मानवी उत्क्रांती. वा मानवी उत्क्रांती. उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एक पेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या जैवविविधतेची जडणघडण झालेले दिसते. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे देता येते. हा इथे चित्र दाखवलेलंच आहे. सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले, तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्युअरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला, हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एक एपसारखे प्राणी झाले. कालांतराने हे सुरुवातीचे एपसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिबन आणि ओरंगटॉन यांचे रूपांतर झाले. इथे दाखवलेलं आहे 7 कोटी वर्षांपूर्वी लेम्युअरसारखे प्राचीन प्राणी होते, हळूहळू त्यांच्यापासून एप आणि कुशग्र मानव निर्मित झाला. उरलेले हे एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपॅन्झी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगवेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हातांचा अधिक वापर करावा लागेल. याचा अर्थ सुरुवातीच्या काळात जो माकड होता तो हळूहळू विकसित होत गेला, त्यानंतर त्याचा मेंदू विकसित झाला आणि मेंदूचा आकार वाढल्यामुळे तो
दोन पायावर चालून विचार करून शस्त्र वापरून हातांचा वापर करून शिकार करणे शेती करणे अशा गोष्टी विकसित करू लागला त्यासाठी ह्या कारणीभूत ठरल्या. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. सगळ्यात महत्त्वाचा विकास हा झाला की ते ताठ उभे राहू लागले. ताठ उभे राहिल्या कारणास्तव त्यांची जी पाठीचा कणा होता तो हळूहळू सरळ व्हायला लागला आणि ते दोन हात वापरू शकत होते मोकळे झाल्यामुळे. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. मानव सदृश्य म्हणजे एक्झॅक्ट मनुष्य नाही पण त्या पद्धतीने मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील आणि उत्तर भारतातील रामापिथिकस या एपची. पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. म्हणजे ज्यावेळेस हे हळूहळू देश बदलून किंवा त्या ठिकाणची परिस्थिती बदलू लागली तसतसे मनुष्याचा विकास होऊ लागला आणि 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील जे एप होते त्यांचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी या मानव सदृश्य प्राण्याची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा. आता हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल की हे असं कसे सांगू शकतात की आशिया खंड आफ्रिका खंड इंडोनेशिया चीन हे कशावरून सांगू शकतात. तर याच्या अगोदरच आपण पाहिलं कार्बन डेटिंग म्हणजेच काय की अशा मानवाचे किंवा अशा माकडांचे जे किंवा एपचे अवशेष त्या त्या ठिकाणी सापडले आणि हळूहळू कालाने ज्यावेळेस ते जोडत गेले शास्त्रज्ञ ते दुवा जो आहे की हा या ठिकाणी इंडोनेशियामध्ये सापडले चीनमध्ये सापडले त्यांच्यामध्ये साम्य काय आहे फरक हे शोधून त्यांनी एक श्रृंखला तयार केली आणि मनुष्य विकास कसा झाला हे शोधण्याचा प्रयत्न करतो. जवळजवळ 1 लाख वर्षांपर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच चाल राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. पा मनुष्य म्हणजे त्या मानवाला सर्वात अगोदर अग्नीचा शोध लागला आणि त्यामुळे तो त्याला बराचसा फायदा झाला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजेच होमोसेपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. निएंडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी क्रोमॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. म्हणजे जे निएंडरथॉल मानव हा सर्वात बुद्धिमान किंवा बुद्धिमान मानव या वर्गातील पहिला उदाहरण मानलं जातं पण त्याच्यानंतर मात्र खूप जलद गतीने मनुष्याची प्रगती झालेली दिसून येते. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला जनावरांचे कळप बाळगू लागला त्याने वसाहती वसवल्या मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षांपूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षांपूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत तरीही अजून मानव वंशाच्या मुळांच्या तपशिलांचा शोध घेतच आहोत. म्हणजे जसा जसा तो मनुष्याचा मेंदू विकसित होत होता तसतसं ते अधिकाधिक बुद्धिमान होऊ लागले आणि अजूनसुद्धा तो विकास